सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील बेगम कमरुनिसा शाळेतील शिक्षिकेने आपल्या शाळेच्या आवारातच अपमानास्पद तसेच मनास लज्जा वाटेल अशी वागणूक दिल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याची खंत तिने आज नातेवाईकांसह पत्रकार परिषदेत येऊन व्यक्त केली. बेगम कमरुनिसा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्या. 1 डिसेंबर पासून आपल्याला संस्थेच्या चेअरमन यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळण्यास सांगितलं. हे काम सुरू असताना शाळेत पानगलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत असलेले शिक्षक आमच्या शाळेत आले, आपणच मुख्याध्यापक म्हणून बदलून आलो असं सांगू लागले. त्यांनी कार्यालयाचा ताबाही घेतला. माझी फाईल शिक्षणाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असतानाही आपलं म्हणणं ऐकून न घेता त्यांनी आपल्याला अपमानास्पद वाग दिली. ही बाब आपण संस्था प्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांना कळवली आहे. 15 मे रोजी संस्था प्रमुखांच्या आदेशावरून आपण शाळेतील स्टाफ रूम मध्ये ऍडमिशन करत असताना त्या शिक्षकानं तिथे येऊन तुम्हाला हे काम करण्याचा अधिकार नाही असं सांगत हातातील कागद भिरकावलाय. आपला हात धरून ओढलं ढकललं आपल्याला मिळालेल्या या अपमानास्पद आणि लज्जास्पद वागणुकीत पोलीस आयुक्तांना भेटून आपण त्याच दिवशी निवेदन दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी आफरीन हजरत बिलाल लालकोट, राहणार सोलापूर. बेगम कमरुनिसा कारीगर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूरमध्ये असिस्टंट टीचरवर काम करत आहे. मागील डिसेंबर 2023 संस्थेच्या चेअरमनने मला मुख्याध्यापक पदाची नेमणूक केली आणि तसा शिक्षणाधिकारीचा लेटरसुद्धा मला आलेला आहे की तुम्ही मुख्याध्यापकपदी तुमचा प्रस्ताव आलेला आहे आणि काही कारणाने ते अजून मंजूर झालेलं नाही किंवा प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही आहे, हरकत घेतलेली आहे म्हणून थांबलेला आहे. या 6 महिन्यामध्ये मोहम्मद अली शेख MA पानगल अँग्लो उर्दू हायस्कूलमधलं क्रीडा शिक्षक 6 महिन्यापासून मी मुख्याध्यापक आहे म्हणून आमच्यावर बळजबरी करत आहे किंवा त्रास देत आहे. 15 तारखेला धक्काबुक्की केली त्यामुळे मला खूप टेन्शन आलं, BP वाढलं आणि पोलिसांमध्ये तक्रार केली. विनयभंगचा गुन्हा न दाखल करता 1 NCR दाखल केली आणि 8 दिवस झाले अजूनसुद्धा त्याचा काहीही उत्तर आलेला नाही आहे. हा प्रशासनिक काम किंवा पोलिसांचं काम हे जर असंच चालत असेल तर आम्ही महिला काम करू शकत आहो किंवा स्वतःला सुरक्षित मानू शकतो का? अशा परिस्थितीत मी शाळेत जाऊ शकते किंवा मला झालेला मानसिक त्रास जेव्हा जेव्हा तो समोर येईल मला असं वाटेल की हा परत काहीतरी माझ्यासोबत करेल, ही दहशतसुद्धा माझ्यात आहे. पण याच्यातून बाहेर निघण्यासाठी माझा भाऊ, माझे मिस्टर प्रयत्न करत आहेत पण मला त्याचं उत्तरसुद्धा मिळत नाही आहे. यासाठी मी पत्रकार परिषदेला सुद्धा आव्हान करते की याची काही दखल घेत असाल किंवा मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न होत असेल तर जरूर करावे. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.